आमचं कर्म चुकलंय. कबीर महाराज पंढरपूरला चालले होते आणि जाताना एका घरामध्ये भांडण लागलं होतं. का भांडण लागलंय? नवरा पिऊन आलाय आणि बायको सोबत भांडण आहे. कबीर महाराजांनी दोहा सांगितला, गांजा दारू मद पिया यारो अक्कल गुंग हो जाती है, अपने पल का दाम खरीद कर मुंह में मक्की आती है. तुमची अक्कल जाती है दारून गांजान. अरे तुम्ही कोंबड्याचं खावा, जनावराचं खावा, बोकडाचं खावा, तुम्हाला तशी बुद्धी होणार. जैसे ज्याचे अन्न तैसे होय त्याचे मन, जया ज्याचे ध्यान तैसे होय त्याचे मन. जसं मन आहे जसं खाणं आहे म्हणून भगवान परमात्म्याने सांगितलं, तोच कुत्रा माझा आहे ज्याच्या गळ्यात पट्टा आहे. ज्याच्या गळ्यात पट्टा आहे म्हणजे कुत्रे कोणते? जे बिगर माळाचं फिरतात. पुरुष नो हे पायेचारी मनुष्य परी कुत्री ते, ज्याच्या गळ्यात माळ नाही, पंढरीची वारी नाही, कपाळाला गंध नाही, तो फक्त दोन पाहतान कमी आहे, नाहीतर त्याच्यात कुत्र्यात फरक नाही. विढाला घरातली लक्ष्मी म्हणजे राम लक्ष्मणजीच्या पोटीला जन्माला आलेली ती आदिमाई आहे. ती आदिमाई आहे. आणि या अमायांनी सुद्धा भगवान शंकराकडे जाताना तुम्ही का सोमवार आहे महाशिवरात्र आहे का, माझ्या नवऱ्याचं आयुष्य वाढावं. महादेवाला चालले नवरा म्हणला कधी येणार आहे, आलीच म्हणली एका तासानं. म्हणजे जेवायचे ज्ञान हाताने, नवऱ्याला स्वयंपाक हातानं, आणि ही महादेवाच्या देवळात बस मन पांढरी फुलं घेऊन. खरं सांगा महादेवाचं आयुष्य वाढन का कमी होईल? एकच सांगतो, महादेवाच्या मंदिरात जायचं नाही, महाशिवरात्रीला जायचं नाही, बारा ज्योतिर्लिंगला जायचं नाही, कुठल्या काशीला जायचं नाही. एकच काशी नीट करायची, ती म्हणजे ज्या दिवशी पती परमेश्वराचं नाव घेतलं त्या दिवशीपासून आपल्या नवऱ्याची इज्जत म्हणजे बाईच्या डोक्यावरच. त्या बाईनं मरेपर्यंत नवरा जिवंत आहे तोपर्यंत डोक्यावरचा पदर चार चौकामध्ये खांद्यावरनं पडू द्यायचा नाही. जगाच्या मालकाची ताकद तुमच्या नवऱ्याला हात लावायची नाही पडणार. का? ही ताकद आणि ती पदराची ताकद आहे. म्हणून महाराष्ट्र भूमीमध्ये साडी आहे. आमची साडीवाली स्त्री अमेरिकेत गेली तर अमेरिकेचे लोक पाया पडतात आणि आम्ही त्यांचं बुरमुडं बघतो. ही आमची संस्कृती आहे. त्यांनी माळवाड बांधलं म्हणून अमेरिकेच्या शास्त्रज्ञाचा सत्कार भारतात. का? आम्ही असं घर बांधलंय की तिथं उन्हाळ्यातही गार राहतंय, पावसाळ्यात भिजत नाही आणि हिवाळ्यात थंड वाजत नाही. बांधलं तरी काय, तिकडे गेले तर बघितलं ह्यानं माळवाद बांधलंय. आपली माळवाद बांधली काढली आणि पाच पाच मजली बंगलं बांधलं, सत्कार माळवादवाल्याचा केला. मग आपले काष्टा खाऊन धोतले पहिले शहाणे का इंग्रजांचे गोरे अधिकारी शहाणे जुनी शहाणे. बघा मी काय सांगायला लागलोय, कर्म चुकतंय माणसाचं. आम्ही चुकतोय कुठं? कर्म चुकतंय. देवानं यज्ञ केला आणि 16108 दिवस यज्ञ चालला आणि 16108 दिवस सोन्याच्या शिता बनवल्या आणि ब्राह्मणाला दान देऊन टाकल्या. त्याच वेळेस देवाला शाप मिळाला. 16108 शिता दान केल्या, 16108 बायका पुढल्या जन्मात कराव्या लागतील. जे दान दिलं जातं पहिल्या कर्मात ते पुढच्या जन्मात मिळलं जात.